नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। ब्राह्मण महासंघ डोंबिवली आणि सर्व संलग्न ब्राह्मण संस्था, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळ, चित्तपावन ब्राह्मण संघ, शुक्ल यजुर्वेदीय माध्यदिन ब्राह्मण सभा, देवरुखे ब्राह्मण संघ, कारणव परिषद आणि ब्राह्मण सभा डोंबिवली, तसेच पुरोहित मंडळ डोंबिवली पूर्व आणि देशस्थ शुक्ल यजुर्वेदीय पुरोहितांचे वेद विज्ञान मंडळ डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमानाने ब्राह्मण समाज एकत्रीकरण ह्या दृष्टीने डोंबिवलीमध्ये पहिले पाऊल म्हणून प्रथमच सामूहिक श्रावणी कार्यक्रमाचे भव्य आयोजन हे कऱ्हाडे ब्राह्मण सेवा मंडळाचे समाज मंदिर हॉल टिळक नगर डोंबिवली पूर्व येथे सकाळी 7 वाजल्यापासून करण्यात आले होते। एकूण 225 पेक्षा जास्त सदस्यांनी श्रावणी कार्यक्रमामध्ये भाग घेतला। ऋग्वेदिक कृष्ण यजुर्वेदीय शुक्ल यजुर्वेदीय पद्धतीने श्रावणी अत्यंत विधिवत प्रकारे करण्यात आली। ब्राह्मण समाज एकत्रीकरण दृष्टीने महत्त्वाचे पाऊल हे ब्राह्मण महासंघातर्फे डोंबिवलीमध्ये रोवण्यात आले। भविष्यात अशा प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन हे ब्राह्मण महासंघातर्फे डोंबिवलीमध्ये भविष्यात निश्चित करण्यात येणार असून त्यामुळे ब्राह्मण समाजाची ताकद ही अधिक प्रमाणावर वाढण्यात मदत होईल असे ब्राह्मण महासंघ डोंबिवलीचे अध्यक्ष मानस पिंगळे यांनी सांगितले। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी। अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।